बरे दिवसापासून राणी सरकार बरोबर माझं प्रेम आहे स्पष्टपणे त्यांना विचारतो आपल्याला अक्षय प्रेम करायचं असेल तर मी जे आपणाला सांगेल त्याला आपण रुकार द्यायला पाहिजे पण हो या येत आहेत कोण राणी सरकारच वाटतं बोला सेनापती कसला आपला विचार चालू आहे विचार चालणार कसला आपल्या दोघांचा प्रेम शेवटाला जाईल असं मला काही वाटत नाही का बरं कारण आपल्या प्रेमाच्या मार्गात येणारे काटे नाहीसे झाल्याशिवाय आपल्या दोघांचं प्रेम शेवटाला जाईल असं तुम्हाला वाटतं काय बरोबर आहे पण आपल्या प्रेमाच्या आड येणारे असे काटे तरी कोणते आहेत मला त्यांचं नाव सांगा का आपल्या प्रेमाच्या मार्गात येणारे काटे आपल्याला माहिती नाही सेनापती अहो मला काय माहित असणार राणी साहेब जोपर्यंत तुमचे पतिदेव जिवंत आहेत तोपर्यंत असंच आपल्याला गुप्त रीतीने प्रेम करावं लागणार आहे बरोबर आहे पण अजून आपल्या लक्षात आलं नाही काय हो अशी प्रेमाची भानगड आहे ती जास्त दिवस जगामध्ये टिकत नाही याला आपण काय करायचं आता याला काय करावं तुम्ही सांगाल तेच हे जहर आहे बरं मग ही विषाची पुढी आपल्याजवळ ठेवायची आणि उद्या सकाळी 10 वाजता महाराज यांना औषध द्यायच्या टायमाला त्यांच्या औषधाच्या ग्लास मध्ये या पुढीतील थोडं विष त्या औषधामध्ये मिक्स करायचं आणि महाराज यांना प्यायला द्यायचं आपल्या म्हणण्याप्रमाणे या गोष्टी करायला मी तयार आहे पण मी आपल्याला एक गोष्ट बोलणार आहे या गोष्टीबद्दल तुम्हाला राग तर येणार नाही ना राग हा राग येण्यासारखी गोष्ट आहे कोणती अहो महाराज मेल्यानंतर महाराजांच्या पाठीमागे माझं सांभाळ कोण करणार आहे राणी सरकार त्याची काळजी आपण बाळगायची नाही त्यांच्या पाठीमागे तुमचा सांभाळ मी करेन पण मला नाही खरं वाटत म्हणजे माझ्या शब्दावरती आपला विश्वास नाही नाही तुम्ही मला या गोष्टीबद्दल वचन द्यायला पाहिजे वचन हा मग हे घ्या बस ठरलं राणी सरकार हा आपल्या दोघांचं ठरलेलं ऐकलं काय कोणास ठेवू मला पण तसंच वाटतं विचार का मला ऐकू आले काळू बाळू बोला तुमचं काय ठरलं पाऱ्यावर जायचं ठरलं पाऱ्यावर जायचं ठरलं होय मी म्हणालो की आपलं ठरलेलं ऐकलं काय कोणास ठेवू नाही ऐकलं ना नाही नाही ते का आम्हाला ऐकू आले काळू बोला आज आपला बंदोबस्त आहे कोणत्या ठिकाणी आपण सांगाल त्या ठिकाणावर कल्याण दरवाजा काय हरकत नाही दिवसेंदिवस महाराज यांची तब्येत फारच खालाव चालली त्यांना बरं वाटण्यासाठी मी प्रत्येक देवाजवळ नवस करतो परंतु एकही देव माझ्या नवसाला पावत नाही त्याला मी तरी काय करणार आज महाराजांच्या साठी तुम्ही किती त्रास घेता तुमचं काय काय उपजोप चालू आहे हे आपल्या दरबारी मंडळींनाच काय पण बसलेलं सुद्धा सगळ्या मंडळींना माहिती सांगायची काही जरूर नाही बाळू बोला अशी म्हणाय बोला कर्माची गती गहना हो कर्माची गती गहना जे जे होणार ते कधी चुकेना आणि भोगल्या विण सुटेना बरोबर या म्हणेप्रमाणे त्या परमेश्वरानं महाराज यांच्या प्रालब्धात काय लिहिलंय कोणास ठाऊ पण हात न होईल तेवढी खटपट करणं हे आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे त्यातून यश देणारा तो परमेश्वर आहे राणी सरकार औषध द्यायची वेळ जवळ आली होय काळूला सांगा औषधाची बाटली आणायला ठीक आहे अरे काळू बोला राणी सरकार जा आणि ती औषधाची बाटली घेऊन जा आणि ती कुठे मिळती अरे तुला माहित नाही मला काय कल्पना असणार अरे त्या कपाटात आहे म्हणजे मधल्या कपाटातली का हा ती बिगरदाराचं कपाट आहे तेच ना अरे हो तुला माहिती नसते तू उगच मध्ये गडबड काहीतरी करतो पण मी काय बोललो तरी का तुला जा घेऊ दे ही घ्या बाईचा झटका मला दिसतोय अरे झटक्याशिवाय असली कामं होतात का असू दे राणी सरकार आज राजभजन औषध बदलून दिलं हे वाटतं पाहूया पाहूया त्याचा कलर कसा काय आहे तो राणी सरकार आठपा लवकर कुणीतरी पाहिलं म्हणजे सगळी चोरी उघड केला येईल कालवलं अरे मग बाजून बघशील का डोक्यावर चढून बघायला लागला भाऊजी बोला राणी सरकार हे औषध तुमच्या हातून द्या राणी सरकार आज जवळजवळ एक महिना झालं दादासाहेब आजारी आहेत तेव्हापासून दादासाहेबांची सर्व कामे तुम्ही स्वतः जातीनं पार पाडित आहात बरोबर आहे आणि हे आजचं औषध माझ्या हातून देण्याचं कारण भाऊजी
जवळ जवळ एक महिना झाली मी माझ्या हातून औषध देते, पण त्यांना एक ही दिवस आराम पडला नाही आणि एक ही दिवस काही गुण आला नाही, तेव्हा आजचं औषध तुम्ही द्यावं असं माझं मत आहे. ठीक आहे. तू का म्हणे तुला सोडविल कोणी एक चक्र पाणी वाचून? भले माझ्या संत महाराजा. दादासाहेब, हे आजचं औषध मी तुम्हाला माझ्या हातून देत आहे, याचा आनंदाने स्वीकार करा. धनुर्सिंह, आज हे औषध मला नको आहे. नको? ए, मला वाटतं महाराजांनी ओळखलं की काय. बरोबर आहे. अरे ज्याप्रमाणे बकऱ्याला पाण्यात सुरी दिसते त्याप्रमाणे महाराजांना त्या औषधात काहीतरी दिसायला लागलेलं आहे. अरे फार बरं झालं. अशी एक म्हण आहे, दहा मारावे पण दहाचा पलनवाला सुखी असावा. देव करतो तो नेहमी बऱ्यासाठीच करतो. आपल्याला आनंद आहे बाबा. महाराजी, औषध नको म्हणून चालणार कसं? का बरं? कारण आज हे औषध राजवैद्यानं बदलून दिलेलं आहे. असं? हे औषध तुमच्या घशाच्या खाली उतरलं की तुम्हाला कायमच बरं वाटत. वेगळं आहे बघा ना. ठीक आहे, बोला. खरोखर आज राजवैद्यानं औषध बदलून दिलेलं आहे. कलर पाहिला तुम्ही? वेगळा आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तरी हे औषध मी घेतो. महाराज थांबा. का? हे काय करता? हे औषध घेतो. औषध घ्यायचं नाही. औषध घ्यायचं नाही? हो बरोबर आहे माझं. अरे दरबारी मंडळीनं झालाय महाराज यांची तब्येत कधी सुधारल? हो ना. आणि त्यांना तो औषध घ्यायचं नाही म्हणतो. अहो माझंच बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो कायदा हा सर्वांच्यासाठी आहे, प्रजेसाठी आहे, मग राजानी पाळायचं नाही? अरे कायदा हा सर्वांनीच पाळायला पाहिजे. होय ना. मग त्या राजवैद्यानं त्या औषधाचं टाइम कितीच दिलं होतं? साडे नऊच. होय ना. मग आता वाजले किती? साडे दहा होऊन गेले असते. मग आता बिगर टाइमला हे औषध त्यांना कसं द्यायचं म्हणता? मग तुझ्या बापाचं काय गेलं का आज त्यांना औषधच द्यायचं नाही? अरे प्रयत्न करून पाहिला, परंतु मला वाटतं महाराजांच्या नशिबातली भाकरच सोपली. अरे तू आणि मी खटपट करून त्याचा काय उपयोग आहे रे? आलिया भोगाशी असावे सादर, घेऊन या चादर घाल खालवर. ओ महासंत, आपली ड्युटी बघा. महाराजी, या दोघांचं तुम्ही काय ऐकता? घ्या ते औषध. असं? हा ठीक आहे, घेतो मी. बाळू. बोला. महाराजांना म्हणत होता औषध घेऊ नका. बरोबर आहे. पाहिलंस, औषध घेतल्यापासून महाराज किती शांत बसले आहेत. इथून पुढे चांगले शांत बसतील. अहो त्यांच्या शरीरात अजून औषध पोहोचलंच कुठं? त्यांना 5-10 मिनिटात त्यांना आराम पडेल. त्यांना आराम पडला म्हणजे बरं झालं. पडतोय पडतोय, कायमचाच पडतोय. महाराज, औषध घेतल्यापासून तब्येत बरी आहे ना? नाही नाही, माझ्या छातीत आग झाली. छातीत आग झाली? माझ्या छातीत आग झाली, आता मी मरणार. आणि आमचा पगार कोण देणार? राम पुराणो, त्यांचा प्राण कसा झाला आणि या वेळेला पगार आठवला काय रे? आमचंच बरोबर आहे. अहो महाराज गेल्यानंतर उद्या आमच्या गरीबाची कोण दाद घेणार आहे? तुला किती पगार आहे? मला महिना 500 रुपये पगार आहे. आणि तुझ्या अंगावरती उचल? 1500 रुपये उचल आहे. कशाचा पगार मागतो रे तुला रे? मला पोचलाय सगळा. मी घेतलाय. आग झाली माझ्या छातीत. आग झाली महाराज. आग, आग. ए राणी सरकार का हसायला लागलेत रे? अरे ते हसतात रे. अरे त्या रडायला लागलेत. रडाय लागल्या? मला वाटतं दरबारात काय आनंद झाला वाटतं. आनंद झाल्यावर रडतात रे बेशरम. काळू बाळू बोला. फार वाईट झालं. वाईट झालं? फार वाईट झालं. काय बोलतं? आपल्या सगळ्या राष्ट्रात अंधार पडला. पण असं झालं तरी काय? अरे औषध घेतल्याबरोबर महाराजांनी प्राण सोडला म्हणजे महाराज मेले. महाराज मेले तर काय? जीव जाऊन मेले का? जीव ठेवून मरतात काय हराम खोरानो? म्हणजे काय म्हणता आता महाराज मेले? हा आम्हाला विचारलं सुद्धा नाही बाबा. बोला. तुमचा बाप आहे का मेला? मेला. ज्यावेळी तुमचा बाप मेला त्यावेळी तुम्हा दोघाला विचारून मेला? नाही 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 नाही, तो आमच्या जवळ मेला नाही. मग परक्या देशात मेला. पण परक्या देशात जायच्या टायमाला तरी तुम्हाला सांगितलं असेल मी तिकडे मरणार आहे म्हणून. त्याला माहिती आहे तिकडे मरायचं आहे ते. आणि आता महाराजांना माहिती होतोय मी इकडे मरणार आहे म्हणून. आता त्यांना माहिती आहे. मग मरू द्यात. आता काय करणार?
शांत व्हा राणी सरकार शांत व्हा राणी सरकार तुम्ही काय रडू नका तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही राणी सरकार तुम्ही काय रडू नका तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही खानो तुम्ही रडता का कुत्री भुकल्यासारखं भुकाय लागला या ठिकाणी तसं नाही काका महाराजांचं प्रेमच आमच्यावर आतोनात होतो अरे सगळ्या गोष्टी खऱ्या पण आता झालेल्या गोष्टीला काय करणार आपण आम्ही दरबारात भरती झाल्यापासून महाराज आम्हाला एक दिवस कधी विसरले नाहीत महाराजांचं आमच्यावर भयंकर प्रेम होत पुरा सगळ्या तोंडावर थुंकला मग उदकावर आता मी तरी काय करणार आता काय करणार सरकार राणी सरकार तुम्ही काय रडू नका तुमच्या डोळ्याला पाणी येणार नाही मला हुंदका उरत नाही तुम्ही पुढे कशाला येताय हा मी लांबूनच बोलतो हा हा काळू बाळू आता टाइम पास करायला नको मग कसं म्हणता ते प्रेत उचला आणि ते आम्हा दोघाला उचलेल का अरे वाडीच्या बाहेर काढा अहो पण चौघ लागतात त्याला कुठं वाडीच्या बाहेर काढायला धर बाबा धर मी नेऊ अन्याय अरे अन्याय कसा बघायला गेलं तर ती मोठी माणसं हो ना अशा मोठ्या माणसांच्या पुढे आपल्यासारख्या हलक्या प्रतीच्या माणसांचं काय चालणार आहे नाही म्हणलं राहील पण मला सांगून त्याचा काय उपयोग तू काका ना सांगणार सांग ना बाळू बाळू बोला सांगितलेल्या कामाच काय केलं अरे तर आम्ही उचलायला गेलो पण राणी सरकार म्हणतात मी नेऊ द्यायची नाही राणी सरकार काय म्हणाल्या मी नेऊ द्यायची नाही अरे मग त्यांना उत्तर आपण काय केलं मग आम्ही बी म्हणलं घेऊन बसा सांगत आला मला तर उचला ते प्रेत राणी सरकार जोपर्यंत महाराज जीवित होते तोपर्यंत राजविलास भोगला वाटल त्या मजा मारल्या मांडीला मांडी लावून बसला जे करायचं नाही ते केलं त्यांच्या राज्य बरोबर आहे कोणी विचारलेलं होतं का तुम्ही असं का केलं बरोबर आहे ना आता राणी सरकार रडून अडून त्याचा काय उपयोग आता यात काय जीव राहिलेला आहे का सगळे थंडगार झाले ना महाराज बरोबर आहे अरे काळू बाळू बोला राणी सरकार तुम्ही बोलता हे तुमचं सर्व खरं आहे हो ना पण माझ्या जन्माला धनी आता कोण आहे होईल कोणतरी राणी सरकार झालं गेलं विसरून जा आलेल्या प्रसंगाला तोंड देणं हे आपलं कर्तव्य आहे हृदय घट्ट करायचं आणि आपला उरा ओढून घ्यायचा अरे काय म्हणजे आपल्या दगड म्हणजे हृदय दगडासारखं घट्ट केलं पाहिजे काळू बाळू बोला प्रेताचा हाल करू नका राणी सरकारांचं शांतवन तरी केलं पाहिजे ना जा ते प्रेत घेऊन जा चल रे उचल 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 बराच बोल चल चल उचल काय रे जागा किती सुनी दिसाय लागली बघा काळू बाळू बोला नेहमी आपल्या नजरेतली जागा ती जागा सुनी दिसणार पण कारे मला थोडा संशय तू कसला महाराज आजारी पडून झाले किती दिवस एक महिना झाला आणि त्यांना औषध चालू होऊन 15 दिवस झाले 15 दिवसामध्ये औषधानं महाराज यांना कमी जास्त काही झालं नाही अद्याप कधी नाही आणि आज औषध घेतल्याबरोबर महाराज मेले जीव जाऊन मेले खरी गोष्ट आहे तुमच्या मनाला कसं वाटतं सांगा पाहू बरोबर आहे
आज 15 दिवस महाराजांना औषध चालू आहे, एकही दिवशी औषधाने असं कधी झालं नाही, आणि आजच एकही की का व्हावं, नक्की औषध कुणीतरी काहीतरी काळं बेरे केलेलं आहे, आणि हे कारस्थान करणारा बाहेरचा कोणी नाही। बाहेरच्याची काय ताकद आली इथं दरबारात येऊन असं करायची? अरे तो इथलाच आहे। अहो इथला काय, तो इथंच आहे। तो मारणारा आमच्या झपाट्या सापडायला पाहिजे, आम्ही त्याला काय करू हे सांगता सुद्धा येणार नाही। काळू बाळू बोला, त्याला तुम्ही हलकी शिक्षा कराल, पण तो मारणारा माझ्या झपाट्या सापडायला पाहिजे। त्याला मी काय करेन तुम्हा दोघाला सुद्धा कळू देणार नाही। जोपर्यंत काळू बाळू जिवंत आहे तोपर्यंत त्याला तुमच्या वाटणीला जीव देणार नाही। आम्ही दोघच खलास करणार आहे, पण तसा लाईनीत सापडला पाहिजे। सापडतोय। हाय काका इथंच आहे, तो मारणारा इथंच आहे। हाय काका इथंच आहे, तो मारणारा इथंच आहे। भाऊजी हे आपण काय केलं? निवळ्या राजगादीसाठी स्वतःच्या भावाला विष पाजून ठार केलं, थोरल्या भाऊजीच्या कपाळाला कुंकू आवेचे शेण फसलं, हे तुम्हाला बरं दिसत आहे? राणी सरकार आपण काय बोलता त्याचा अर्थ तुमचा तुम्हाला तरी कळतो आहे का? अहो मी येत किंचित या राजगादीसाठी मी माझ्या सख्या भावाला विष पाजून ठार करीन। नाही राणी सरकार, मी असं केलेलं नाही आणि याच्यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही। सेनापती राणी साहेब, घोडा आहे आणि मैदानी आहे, त्याला वेळ कशाला? आणाय सांगा औषधाची बाटली आणि दाखवा त्यांना प्रचिती। अरे काळो मला घोड्यावर बसता येत नाही, देवशोभेत आपल्या गुडघ्याला लागले आपल्याला जपायचं नाही। अरे तुला घोडं कोण बैस म्हणाले? ते आता काका काय म्हणाले, घोडा आहे मैदान आहे, तू ऐकतोस कुठे? हे ते त्यांनी उदाहरण दिलं का तुला घोडं बैस म्हणतात? तेच म्हटलं, अरे मला कधी गाढवावं बसायची माहिती नाही आणि घोड्याचं काय जमणार आहे का? जा आणि ती बाटली घेऊन जा। ती मगाचीच ना? बिगर बुचाची। अरे हो विचारलेलं बरं असत, याने कुठलं काम सांगितलं तर तिशी केले असं माझ्या स्वप्नात कधी नाही। एका कामाला 17 फाटं फोडत बसतो। घ्या काळो बोला, हे औषध तू घे। मी मरतोय बर का? आता मरतोय। या औषधात विष कालवलेली मी माझ्या डोळ्यानं बघितले आणि औषध घेतलं होतं, आता मी जगणार आहे। होईल हे मरले का मर, आता तुझाही पगार आणि माझाही पगार मी एकटाच घेणार। अख्खा चांगली पगारापर्यंत याची मजल चालली। काय म्हणता राणी सरकार? हे औषध तू घे। तर ते औषध मी घ्यायचा? हो आता माझ्या लक्षात आलं। काय? अहो आज माझा उपवास आहे, आज मला आज तोंडात थुंकी सुद्धा घ्यायची नाही। नाहीतर हे औषध अहो मी केव्हाच घेतला असतं, याच्यात काय मोठं मरतोय बर का? हे औषध तू घे। कोण मी? हा नाही मी घेतला असतो। घे 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 मरले का मर, आता तुझी बायकून माझी बायकू एकदाच घेत। ए मूर्खा, अरे मला माझ्या प्राणाचं पडे आणि तुझं लक्ष माझ्या बायकूपर्यंत गेलं आणि मगाशी माझा पगार घ्यायला चालला होता ते रे। त्या औषधात विष कालव आपण दोघांनी समक्ष पाहिले, दोघा समक्ष कालवलं। मग आता हे औषध मी पिऊ का रे? पिऊन टाक पिऊन टाक, म्हणजे माझी आशाच नाही म्हणकी तुला। मग आता याला काय करावं म्हणाल? असं करू, हे औषध उगीच मी प्याल्यासारखा करतो आणि मेळ्यासारखा पोडतो। तू मला पाठीमागं धर, ठीक आहे? हा घेतल्यासारखं करायचं, मेल्यासारखं पडायचं, नाही खरंच घिशील पडदिशी मरशील। लेखा तुझी कारची कुणी सांभाळायची? अरे तुला काळठ्यांचं पडले पण माझा प्राण मला नको आहे का? तेच म्हणालो, बायको कशीही सांभाळीन पण पोरं सांभाळायची व्हायची नाही। आमच्या बायकोवर तुझं लक्ष बरंच दिसत बर का? घे 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 धर बर का? तर बाळू बोला, हा असा का करायला लागला? आता मला तरी माहिती आहे। अरे पण याने औषध घेतलं का? अहो औषध घेतल्यापासूनच असा करतो। औषध घेतल्यापासून असा करायला लागला? उभा कर त्याला। अरे पा खलास झाला हा, म्हणजे अरे त्याच्या देहात काय प्राण राहिलेला नाही, खलास झाला तो। खरं म्हणता का? हो काळू, ए काळू, हो काळू गेला काका, काळू गेला। काय करायचं झालेल्या गोष्टीला? अरे काळू एकाई की कशी भरारी मारलीस रे काय? अरे काळू एकाई की कसा सोडून गेलास रे काळू? आता तू जरा मर की मी जरा पाठी मागव। झालेल्या गोष्टीला काय करणार आपण? असे काळू
बोला औषध घेतलं होतं काय सांगायचं का का सांग जगलो म्हणून वाचण्याचे मरत होतो मी म्हणजे अहो त्या औषधाचा नुसता माझ्या नाकात वास गेल्यानंतर मी बेशुद्ध झालो मग आता तो दवा महाराज प्यायल्यानंतर महाराजांना कसं झालं असेल महाराजांची गोष्ट काढली की बोंबेला सुरू होतो शांत व्हा जरा शांत व्हा भाऊजी बोला राणी सरकार झाली का नाही मनाची खात्री राणी सरकार तुम्ही मला कसलीही प्रचिती दाखवली तरी मी असं केलेलं नाही असं केलेलं नाही सेनापती बोला राणी सरकार हे काय पाहता घ्या समाचार धनुर्सिंह महाराज याच्यामध्ये आपण काय मिळवलं निवळ्या राजधानीसाठी आपण आपल्या भावाला विष पाजून ठार केलं हे तुमच्या सोलंके घराण्याला शोभतं का अहो मला सांगायचं होतं मी दोन गोष्टी महाराजांना समजून सांगितल्या असत्या आणि या गादीचा मालक आपणाला केला असतं पण अशी कर्तबगारी तुम्ही करायला नाही पाहिजे होती महाराज फार वाईट केलं तुम्ही हे सेनापती आपण काय बोलता आहात त्याचा अर्थ तुमचा तुम्हाला तर कळत आहे का अहो मी आणि माझ्या दादाने एकाच आईच्या पोटी जन्म घेतला असता येत किंचित या राजगादीसाठी मी माझ्या सख्या भावाला विष पाजून ठार करीन नाही सेनापती दादासाहेबांच्या पाठीमाग आज ना उद्या या राजगादीचा मालक मीच होणार होतो मग असं असताना मला विष पाजून ठार मारायचं काय कारण आहे सेनापती दादासाहेबांना मी विष पाजलेलं नाही खामोश बटिकते बटिकाने वरती मगरूच्या गोष्टी हे राजकारणीला पंडाव मला शिकवायला लागला काय तुम्ही तुम्ही राजद्रोही हा खामोश कोण राजद्रोही पुन्हा जर असं बोलाल तर घशात वळवळ करणारी जीभ कल्ल्यापासून उपसून कुत्र्यापुढे फेकली जाईल ते का आम्ही दोघांनी खाल्ले असते की माझी जीभ अजी भैया जवान तो अच्छी लगता है अरे जवान तो अच्छी लगती है मगर आदमी की नहीं बकरी की सच्ची बात है भैया सच्ची बात है कोण आहे तिकडे मी आहे ना जा बेडी घेऊन ये मी बिडी ओढत नाही अरे लोखंडी हात बेडे घेऊन ये हात बेड्या काय हरकत नाही घेऊन या वयात राजकारण खेळायला लागला हा हे घ्या आणल्या बेड्या आणल्या घाल आता मध्ये घातल्या जा त्याने घेऊन सेनापती मी कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार नसताना तुम्ही मला अन्यायाने कैद केलं आहे पण लक्षात ठेवा एक ना एक दिवस असा उजाडेल की त्याच वेळी या राजगादी समोर तुला जर जिवंत मातीत नाही गाडला तर धनुर्ष हे नाव जगा सांगणार नाही बकवास बंद करो आज जो मौत है कुदल कुएं में कुदी मार की जिंदगी खत्म करना चाहता है मैं शेर हूँ ए शेर के पंजे से जान बचाना मुश्किल है कालू बालू धनुर्सिंह महाराज यानी का हलके कारस्थान के लिए नहीं बरोबर या राजधानी साठी आपल्या भावाला विष पाजून ठार केला है केवळ तेव्हा मी सांगतो एवढंच करा काय कराव त्याला अंधार खोल मध्ये डांबून टाका आणि अन्न पाणी न देता असे तडफडत मरू द्या बाप रे अन्न पाणी द्यायचं नाही अन्न पाणी द्यायचं नाही मग काय दुधभात लावायचा दुधभात लाव कैद्याला दुधभात देतात मग काय द्यायचं शिरा पुरी उपीट कांदा पोहे बटाट वडे तुझ्या बापाने ठेवलेत कांदा पाहिजे बर चलतो आम्ही राणी सरकार बोला सेनापती आपल्या मार्गात येणारी दोन काठी नाहीशी झाली होय पण थोडीशी लस राहिली ती कोणती हो धनुर्सिंहाची धाकटी बहीण म्हणजे तुमची ननंद सोनाबाई होय सोनाबाईना कैद करून आणायला सांगा त्या काळू बाळूना सेनापती ती बाई माणूस ती आपल्या दोघांच्या पुढे काय करणार आहे राणी सरकार हा तुमचा नुसता भ्रम आहे असं आजपर्यंत मी कारस्थान करीत आलो पण कुणाच्या आधारावरती माझ्या तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात मी ही बाईच आहे मग आपल्या सारखी ती कारस्थान करणार नाही हे कशावरून बरोबर आहे पहिले त्या दोघांना सांगा पाहू अरे काळूबाळा कोण आहे ते असे बाहेर या ते घरात नाही पंढरपूरच्या यात्रेला तेच आहे अरे काळूबाळू कुठं पंढरपूरच्या यात्रेला गेल्यात आणि असं कोण सांगत तर ते सांगतात नाही नाही आम्ही नाही बोललो मग अहो ते आमची पोरं लोकांना गप्पून तर आमच्या पुढे लागल्या सांगायला आपल्या पायाच्या आशीर्वादाने याला दोन आहेत मला दोन आहे आपलं कसं तरी चाललंय राणी सरकार काय सांगतात ते ऐका बोला राणी सरकार सोनाबाई आहे ना सोनाबाईला
इत करून इथपर्यंत घेऊन या जाव आपण दोघही जायचं नाही म्हणालो की लगेच तरवार उपस्थित सेनापती आता आपल्या मनासारखं झालं ना राणी सरकार आता या ठिकाणी आपल्याला कुणाची भीती उरलेली नाही आता या ठिकाणी कुणाचीच भीती नाही पण एक लक्षात ठेवायचं काय हो आपण वचन भंग करायचा नाही असं असं आपण जर वचन सांभाळलं तरच आपल्या दोघांचं प्रेम शेवटापर्यंत जाणार आहे बरोबर आहे पण सेनापती लहान मुलासारखी समजावून सांगण्यात काय अर्थ नाही ते कस काय तुम्ही मला वचन दिलं आणि मीही तुम्हाला वचन दिलं तुम्हीही वचन सांभाळा आणि मीही वचन सांभाळे तुम्ही वचन सांभाळाल ना का बरं सांभाळणार नाही बरे चला चला माझंच नाव रणधीर आणि मी खेडेगावी राहणारा रजपूत आहे घरी बसल्यामुळं या जगात कशा रीतीने वागावं आणि या जगात व्यवहारी ज्ञान कशाला म्हणतात याची माणसाला कल्पना सुद्धा येत नाही मग त्याच्या अंगात लोखंडासारखा जरी खंबीर पराक्रम असला तरी तो त्याच्या अशा वागण्यामुळं एखाद्या मेण्यापेक्षाही मऊ बनतो तेव्हा आज एकच निश्चय घेऊन घरातून बाहेर पडला आहे तो म्हणजे हाच की या जगात आपली कीर्ती कायम राहील असंच एखादं सत्कार्य करून दाखवावं हे जवळच राजधानीचं शहर दिसत आहे तिथले महाराज फार दयाळ आणि गुणवान आहेत असं मी ऐकलं आहे तेव्हा त्यांच्या दरबारी जाऊन निदान त्यांच्या दरबारी तरी आपण एखादी कायमची नोकरी मिळवावी या उद्देशानं जाव आजपासून या नोकरीला राजीनामा काय झालं जिथे न्याय नाही तिथे नोकरी करा कशाला त्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं सोळा नाही अरे पण असं झालं तरी काय अरे बघ विचार करण्यासारखी गोष्ट एक इंची सेनापती म्हणजे हलका प्रतीचा माणूस होय आणि त्या सेनापती राणी सरकारांचं प्रेम हे अरे जरा हळू बोल कुणी ऐकलं तर आपली नोकरी जायची पाळी आहे अरे हे पा खरं बोलायला काय कोणाच्या बापाची भीती नाही अरे तुला माहिती नाही सध्या भिंतीला सुद्धा कान असतात काय सेनात म्हणजे आपल्याला योग्य ते योग्य बोलायला कोणाच्या बापाची भीती आहे का बरोबर अरे बघ नाही किंचित सेनापती म्हणजे हलका प्रतीचा माणूस आणि त्या सेनापती राणी सरकारांचं प्रेम केवढं आश्चर्य अरे जाऊ दे प्रेमाचं काय प्रेम कुणाचं कुणावर बसतो कुणावरही आता लांब कशाला तुझ्या म्हातारीवर माझ्या म्हातारीचं प्रेम नाही तू लांबची उदाहरणं घरातच घालव तुझा आपण म्हणजे अरे बघाय गेलं तर ती दोन्ही नवरा बायको त्यांचं एकमेकावर प्रेम असलं साहजिकच अरे हो बरोबर आहे पण मी म्हणतोय असं व्हायला नको तरी बरोबर अरे किंचित सेनापती म्हणजे हलका प्रतीचा माणूस माणूस आणि त्या सेनापती राणी सरकारांचं प्रेम बरं जाऊ दे मग आता हे प्रेम असंच गुप्त रीतीनं कुठपर्यंत चालवपर्यंत चालवायचं म्हणताना त्या दोघांनी काय विचार केला काय केलं महाराज होते पहिलेच आजारी आजारी आणि आजारी पडण्यातच त्यांना औषध चालू आणि त्या औषधातच त्यांनी त्या महाराजांचे विष कालवलं आणि तो विषारी प्याला महाराजांना प्यायला दिला आणि महाराज मेले कुणाला बोलायचं नाही राम राम मेलो बाबा राम राम दादा दादा अरे माणसाची योग्यता न जाणता कुणाला काही म्हणायचं काय झालं दादा म्हंटल म्हणून तुम्हाला राग आला नाही काय सर अहो मग तुम्हाला म्हणायचं तरी काय काळू बाळू काळू बाळू हो बरं याच्यातील काळू कोण आणि बाळू कोण मी काळू ना हा बाळू अरे अशाने मला शॅम्पल वगैरे घालवशील काळू बाळू बोला तुम्ही दोघी नात्याने कोण चुलत पुतणे अरे भाऊ 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 हो सखे का नाही मग आवळे जावळे खराय ते बोलायचं लबाड बोलायचं नाही काय घेणे आपल्या बरं तुम्हा दोघांपैकी थोरला कोण आणि धाकटा कोण हे पहा यंदाच्या वर्षी मी थोरला आणि पुढच्या वर्षी हा थोरला तरी माणसाला पटण्यासारखं सांगायचा का तोड स्वतःच म्हणून काही बडबडतो तू सांग अहो त्याचं काय ऐकता आमच्या सगळ्या दरबाराला अगदी वेडासारखा माणूस एवढाच आता तुम्ही खास विचारलंच म्हणून सांगण्याची वेळ आली सांगा हा थोरला आणि मी मोठा हा मोठा अहो खाद खातोय जास्ती म्हणून त्याची बॉडी स्ट्रॉंग आहे आणि आपल्याला काय झालं मला पचत नाही हा दोष माझा आहे का बरं आता तुम्ही विचारलं मग तुम्हाला सांगण्याचा प्रसंग पडला आता आमची मूळ कथा तुम्हाला सांगतो मूळ कथा हो मूळ कथा म्हणजे जन्माच्या अगोदरची भानगड आणि तीही तुम्हाला माहिती मग उगीच जुडी आहे का आम्ही बरं सांगा म्हणजे ती भानगड अशी कशी की ज्यावेळी आम्ही दोघं आमच्या आईच्या पोटात होतो त्यावेळी आमच्या दोघांचं सारखं भांडण लागत होतो आईच्या पोटात पुरा एक महिना भांडत होतो अरे पण कशासाठी आम्हा दोघांपैकी अगोदर बाहेर कुणी यायचं हा मोठा प्रश्न पडला होता मग भांडता भांडता आम्हा दोघाला आला कंठाळा दिवस होते उन्हाळ्याचे चैत्र म्हणा कडक उन्हाळा मग आम्ही दोघांनी काय केलं काय आमच्या आईच्या पोटात एका आंब्याच्या झाडाखाली गार सावलीला बसून विचार यांच्या आईच्या पोटात आंब्याच्या झाडाखाली गार सावलीला बसून विचार केला म्हणे बरं आणखी काय सांगतात ते तरी पाहूया बाबा रे म्हणजे असं भांडण्यात काय अर्थ नाही आपण काहीतरी करमणुकीत साधन करूया म्हणून आम्ही दोघांनी विचार केला आणि आमच्या आईच्या पोटात लावून गोट्याने खेळायला
मग गोट्याने खेळता खेळता काय झालं, माझी गोटी जरा लांब गेली, लांब गेली म्हणताना ह्याचा डोळा चुकवला आणि हळूच आपला गोटी आणण्याच्या निमित्तान मी असा बाहेर निघालो. तोपर्यंत मी इथे धरला मागे खेचला, त्याला पाठीमागे खेचला आणि मी असा निघालो. तोपर्यंत मी अशी त्याला लात मारली, लात मारल्याबरोबर तो एकदम बाहेर आला. मग मागावर मी सावका सावका सावकाच बाहेर आलो.